बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका मीना खोंड लिखित कथा बंधन मम्मा ही मोनिका अँड मोनिका सीज माय मॉम अशी ओळख होताच त्या हसऱ्या सुंदर चेहऱ्याच्या गोऱ्या मुलीने मला अभिवादन केलं हाय मॉम यू मी लगेच उत्तरले हॅलो आय एम फाईन ती लगेच जायला निघाली आय मीन हरी आय विल कम नेक्स्ट टाईम ब बाय म्हणत ती निघून गेली ही ब्रिटिश आहे की युरोपियन ती युरोपियन आहे मम्मा दिवस कसे भरकन जात होते कधी शॉपिंग तर कधी बीचवर हिंडणे समुद्रावर त्या वाळूच्या किनाऱ्यावर मस्त वाटतं शेक्सपियरचे स्टॅटफोर्ड ऑन एवनचे घर बघितले क्यू गार्डन बघितला लंडनच्या अल्हाददाही प्रसन्न वातावरणात दिवस मस्त जात होते नवरात्र आलं पूजा आरती नैवेद्य धान्य फराळाचा स्वयंपाक आणि रोज गोड गोड असे नवरात्राचे दिवस उत्साहात आनंदात साजरे होत होते घरच्या बगीच्यातील फुलांनी सजवलेली देवपूजा प्रसन्न वाटायची परंतु लंडनला या भागात जेवायला सवाशने कुणाला बोलवावं हाच प्रश्न होता त्या दिवशी मोनिका आली होती पूजाचं आणि मोनिकाचं काम सुरू होतं थोड्या वेळाने पूजा स्वयंपाकघरात आली अगं जेवायची वेळ झाली स्वयंपाक तयार आहे जेवायचं कसं करायचं गरम गरम जेवायला वाढायची माझी तगमग सुरू होती का ग जेवू ग मम्मा अगती मोली का आहे ना कसं जेवायला बसायचं अगं छानच झालंय मम्मा आपण तिलाही जेवायला बसवू तुला नवरात्राची सभासण घडेल चालेल तुला न चालायला काय झालं आत्मा जेवण तृप्त झाला की समाधान मिळतं देशी की विदेशी सभासणी मिळाली ना आनंद झाला मोनिकाही आनंदानं जेवायला बसली पुलाव भाजी पोळ्या कढी भजे लाडू भरडा भात तिला सगळं सगळं वाढलं सवासनं मिळाल्याचा आनंद झाला होता काय गं पूजा हिला आवडलं आपलं जेवण मीच विचारलं डू यू लाईक इंडियन फूड ती लगेच उत्तरली एस मॉम आय लाईक इंडियन फूड आय लव्ह इंडियन फूड तिने मग लाडू पुलावची रेसिपी विचारली नरम नरम पोळ्या तिला खूप आवडल्या कढी प्यायली ती व्यवस्थित मनापासून पोटभर जेवली पूजा हिचे मिस्टर काय करतात पूजाने तिला विचारताच ती म्हणाली नो no, नो no, आय एम नॉट मॅरिड तिचं वाक्य ऐकून धक्काच बसला जरा विचित्र वाटलं ती म्हणाली तिचं लग्न नाही झालं एका क्षणात किती विचार मनात येऊन गेलेत लग्न झालं नाही म्हणजे ती सिंगल मदर आहे हिचा घटस्फोट झालाय की ती कुमारी माता आहे अगं मम्मा मोनिका काय म्हणते ऐकलंस का पूजाच्या प्रश्नाने विचारांच्या तंदरीतून जागी झाले अ काय काय सांग ही म्हणते पूजा मोनिकाचं कथन मला सांगू लागली या दोघांचं मोनिका आणि ॲलनचं प्रेम होतं चार वर्षांनी लग्नाचा निर्णय घेतला लग्न करायचं निश्चित केलं ॲलनच्या घरी आनंद झाला त्यांनी संमती दिली मोनिका म्हणाली तिच्याकडून होकार होताच दोन्ही युरोपीय फॅमिलीज खुश होत्या लग्नाची तयारी झाली लग्न अर्थातच चर्चमध्ये होणार होतं पण अचानक चर्चने परवानगी नाकारली कारण ॲलनची आजी मुस्लिम होती म्हणे बापरे मग लग्नाचं कसं लग्नाला परवानगी नसल्यामुळे लग्न चर्चमध्ये झालं नाही शेवटी दोघांनी विचार करून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं ठरवलं म्हणजे सहजीवन किती वर्ष झाले त्यांच्या सहजीवनाला मी उत्सुकतेने विचारलं ती म्हणाली फिफ्टीन इयर्स अँड वी आर हॅपिएस्ट कपल अँड द हॅपिएस्ट फॅमिली तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता खरंच कौतुक वाटलं मोनिकाचं त्यांच्या प्रेमाचं त्यांच्या निर्णयाचं सहजीवन पत्करून तिने किती रिस्क घेतली होती कुठली सुरक्षितता होती लग्न धार्मिक पद्धतीनं नाही कायदेशीर नाही सहजीवनाला धर्माचं अधिष्ठान नाही कायद्याचं बंधन नाही पण प्रेमाचा भरभक्कम पाया होता धर्म जात कायदा कुठलाही बंद प्रतिबंध न मानता पंधरा वर्ष संसार सुखात सुरू होता हृदयास्त खरं प्रेम होतं विश्वास होता प्रेमानं जिंकलं होतं आमच्याकडे वैदिक पद्धतीने सर्वांच्या साक्षीने विवाह करतात विवाह संस्कार असतो मुलाची नोकरी पगार इस्टेट घरघरानं सारं बघून धार्मिक पद्धतीनं कायदेशीर विवाह होतात पण आजकाल घटस्फोटाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे एकमेकासाठी जगणं एकमेकांना जपणं समजून घेणं एकमेकावरील विश्वास प्रेम यावर आनंदी सुखी संसार उभा असतो संसारात झुकून दिलं तर सुखाचा संसार होतो मोनिकाने एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन माझ्या भारतीय मनाला दिला होता नात्याला नावाची उपाधी हवी कशाला नात्याला बंधन प्रेमाचं असलं की तो संसार बहरतो टिकतो तिचं ते वाक्य आम्ही एक सुखी युग्म आहोत आम्ही एक सुखी कुटुंब आहोत विवाह बंधनापेक्षा प्रेमाचं बंधन अतूट असतं मोनिका तुला भेटून खरंच आनंद झाला रिअली really ग्लॅड टू मीट यू मोनिका धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद